सांगाल आज पहिल्याच यादीमध्ये तुमचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी काय सांगाल पहिल्या यादीत नाव आलेलं आहे बघा. खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे आभार मानेल की त्यांनी मला पहिल्याच यादीमध्ये स्थान दिलेलं आहे आणि आज धनुष्यबाण चिन्हावर मी परत निवडणूक लढतोय. 2014 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढलो तर आज परत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा शिवसेना भाजपा महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचा उमेदवार 100% निवडून येईल याच्याबद्दल कोणाच्या मनात काही शंका नाहीये. आज धनुष्यबाण ही चिन्ह मला मिळालं कालपर्यंत काल लोक काही सांगत होते कोणत्या चिन्हावर राहतील ते काही खरं नाही, पण आज त्या लोकांच्या तोंडाला कुठेतरी मला असं वाटतं की कृप लागेल की चंद्रकांत पाटील यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालेलं आहे. कारण ते जे संभ्रम निर्माण करत होते ते संभ्रम लोकांच्या मनातून दूर होतील आणि आज या महायुतीच्या माध्यमातून जे मिळालेल्या जागेचं खऱ्या अर्थाने सोनं करण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल. 50 कोट्याचे आमदार आहे असं देखील खडसेंनी आपल्याला म्हटलेलं आहे कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या उद्देशून. खडसे आणि 50 कोके, खडसे आणि 150 कोके, आता तो कारखाना बंद पडला, 150 कोटी रुपये कारखान्याच्या नावाने लोन घेतलं होतं आणि ते सेटल केलं आणि 150 कोके खडसेने बी केलेले आहे. आता खडसेचं 137 कोटी रुपयाचा दंड कसा माफ करून घेतला, कोणाच्या पाया पडले, काय झालं, या सगळ्या गोष्टी आहे. भोसरीचं प्रकरण आहे, अनेक भ्रष्टाचारी माणूस तो 50 कोटीवर काय बोलेल. प्रामाणिक माणसाच्या संदर्भात बोलताना खडसेंनी कितीही बोललं तर लोकांना त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही आणि खडसेवर बोलण्यासारखं काही राहिलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात विकास आम्ही केलेला आहे की त्या विकासाच्या संदर्भात खडसे बोलू शकत नाही अशाच पद्धती बोलतील. खडसेला सिरियस घेण्याचं कारण नाही. खडसेच्या पायाखालची वाढू सरकली, अनेक लोकांना फोनवर धमकी देत आहे की गाठ माझ्याशी आहे, मी सांगेल तसं वागायला लागेल. त्या लोकांनाही मला तुमच्या माध्यम सांगायचं की मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील बसलाय, तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहण्यासाठी चंद्रकांत पाटील बसलाय, तुम्ही कोणाच्या धमकीला भिवू नका. अनेकांना फोनवर धमक्या देण्याचं काम समोरच्या माणसांकडून चाललंय हे मी बघतोय. 24 तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 24 तारखेच्या दिवशी महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या समवेत मी उमेदवारी अर्ज मुक्ताईनगरमध्ये दाखल करणार आहे.